फेसबुक, गुगल, ट्विटर, शेअर चॅट या समाज माध्यमांकडून स्वनिर्मित आचारसंहितेची प्रणाली निवडणूक आयोगाकडे सुपूर्द. बालाकोटवर केलेल्या हल्ल्यावरून भारतीय हवाई दलाला टीकेचं लक्ष केल्याबद्दल पंतप्रधानांचं विरोधकांवर टीकास्त्र. भारतात आणखी एखादा दहशतवादी हल्ला झाला तर पाकिस्तान जास्त अडचणीत सापडेल, अमेरिकेतल्या ट्रम्प प्रशासनाचा पाकिस्तानला इशारा. दुष्ट प्रवृत्तींचं दहन करण्याचा संदेश देणाऱ्या होलिकोत्सवाचा देशभरात आनंद, आज मुंबईसह विविध ठिकाणी धुळवडीचा उत्साह. नेपाळमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक, उद्या रंगणार नेपाळशी सामना. आणि अबुधाबीतल्या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत 350 अधिक पदकांची कमाई करत भारतानं रचला इतिहास, आज होणार स्पर्धांचा समारोप. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सह्याद्री वाहिनीच्या आमच्या असंख्य प्रेक्षकांना धुळवडीच्या शुभेच्छा. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात समाज माध्यमांचा मुक्त, न्याय्य आणि नैतिकतेनं वापर करण्याच्या उद्देशानं फेसबुक, गुगल, ट्विटर आणि शेअर चॅटसह विविध समाज माध्यमांनी निवडणूक आयोगाकडे नैतिक आचारसंहिता सादर केली आहे. निवडणूक आयोगाशी झालेल्या चर्चेनंतर ही आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. या माध्यमांनी आणि IAMAI या इंटरनेट आणि मोबाईल संघटनेनं काल मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली. त्यावेळी समाज माध्यमांवरच्या बातम्या आणि जाहिरातींच्या प्रसारणावर देखरेख ठेवण्यासाठी एक प्रणाली निर्माण करण्याची त्यांनी तयारी दर्शवली. राजकीय जाहिराती प्रसिद्ध करताना त्यात पारदर्शकता राखण्यासाठी त्याबाबतचं प्रमाणपत्र देणारी यंत्रणा उभारण्यात येईल आणि देखरेख समिती स्थापन करण्यात येईल असं समाज माध्यमांच्या मंचानं सांगितलं आहे. कोट्यवधी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक आर्थिक घोटाळ्यातला मुख्य आरोपी नीरव मोदीला काल लंडनमध्ये अटक करण्यात आली. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी भारताच्या सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या विनंतीनंतर लंडन न्यायालयानं त्याच्या विरोधात गेल्याच आठवड्यात अटक वॉरंट जारी केलं होतं. त्याला ब्रिटनमधल्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता न्यायालयानं नीरव मोदीला जामीन नाकारला आहे. त्याला 29 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. नीरव मोदीला जामीन मंजूर केल्यास तो न्यायालयासमोर येणार नाही असं दर्शवणारी परिस्थिती असल्याचं ब्रिटनच्या न्यायाधीशांनी म्हटलं आहे. दरम्यान नीरव मोदीच्या ताब्यातली 11 वाहनं आणि 173 चित्रकृतींचा लिलाव करण्यासाठी मुंबईतल्या विशेष न्यायालयानं अंमलबजावणी संचालनालयाला परवानगी दिली आहे. यामुळे सुमारे 57 कोटीपेक्षा जास्त किंमत असलेल्या या चित्रांचा आणि रोल्स रॉईस, पोर्शे यासारख्या महागड्या गाड्यांचा समावेश असलेल्या 11 वाहनांचा या महिन्याअखेरीला जाहीर लिलाव करण्यात येईल अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. नीरव मोदीची पत्नी अमी हिच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंटही न्यायालयानं काढलं आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात तिचा सहभाग दर्शवणारं पुरवणी आरोपपत्र अंमलबजावणी संचालनालयानं नुकतंच दाखल केलं, त्यानंतर हे वॉरंट बजावण्यात आलं आहे. तलवार आए है, सक्सेना आए है, प्रत्यार्पण तो इनका भी हुआ है, विजय मल्ल्या का वो भी आने वाला ही है और ऐसे आज गिरफ्तार किया है नीरव मोदी को, ये सबको आना ही पड़ेगा और देश का लूटा हुआ संपत्ति वापस देना ही पड़ेगा. पाकिस्तानात बालाकोट इथल्या दहशतवाद्याच्या तळावर भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यानं भारतातल्या काही लोकांना वेदना झाल्या अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हवाई कारवाईबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर टीका केली आहे. मै भी चौकीदार या अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून देशातल्या जवळपास 25 लाख चौकीदारांसोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आपल्या संरक्षण दलाचे जवान आपल्या जीवाची बाजी लावून देशाचं रक्षण करत असतात, त्यामुळे देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्यांच्या शौर्याचा अभिमान असला पाहिजे असं ते म्हणाले. गेल्या काही महिन्यात काही लोकांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी चौकीदारांबाबत चुकीची माहिती पसरवण्याची मोहीम सुरू केली आहे. चौकीदाराप्रमाणेच 24 तास दक्ष राहणं हे माझं काम आहे. चौकीदारामुळेच आज भ्रष्टाचार कमी होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. प्रत्येक भारतीयाच्या मनात चौकीदार जागरूक असला पाहिजे असा सल्लाही पंतप्रधानांनी यावेळी दिला. काही लोक स्वार्थासाठी चौकीदाराला चोर बनवत आहेत,
कोणीही नावामुळे नाही तर कामातून मोठं होत असतं असं ते म्हणाले. भाजपा सरकारनं गरिबांच्या विकासासाठी आयुष्यमान भारतसह विविध योजना आणल्या, त्यामुळे आज गरिबांना कोणासमोरही हात पसरावे लागत नाहीत असं ते म्हणाले. हम लोगों को चोर कहा गया, हम लोग जहां काम करते हैं सर वहां पर हम लोगों को नजर शक की नजर से देखा जा रहा है. देश के जवान भी सर एक चौकीदार है, क्या वो भी चोर है? इस देश का दुर्भाग्य है कैसे लोगों की भाषा आप सबको पीड़ित कर रही है. आज पूरा देश चौकीदार होने की शपथ ले रहा है. आज चौकीदार शब्द देशभक्ति का पर्याय बन गया है, ईमानदारी से काम करने का पर्याय बन चुका है. नामदारों की आदत होती है कामदारों के प्रति नफरत फैलाना. हम सबको हमारे बच्चों के भीतर भी उस चौकीदार के संस्कार बनाए रखना है, उसके भीतर का चौकीदार जिंदा रखना है. वो जहां भी हो, जिस काम को करता हो, जैसे भी करता हो, लेकिन देश के चौकीदार का काम वो कभी छोड़ेगा नहीं. हर हिंदुस्तानी के भीतर चौकीदार जिंदा रहना चाहिए. राज्यातल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येत्या 24 तारखेला होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी काल ही माहिती दिली. राज्यात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल अशा 4 टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. लोकसभा आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी साधारणत एकाच वेळी मतदान होत असल्यानं शाईच्या निशाणीबाबत संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी इतर कोणत्याही बोटावर शाई लावावी असे निर्देश देण्याची विनंती महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली होती. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगानं शाईसंदर्भातला निर्णय घेतला आहे. 24 मार्चला 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक 82 सरपंचांच्या रिक्तपदाच्या पोटनिवडणुका, विविध जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींमधल्या 4 रिक्तपदांसाठीच्या पोटनिवडणुका आणि 3 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात हा निर्णय झाला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येईल. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगानं शैलेंद्र हांडा आणि मधू महाजन यांची विशेष खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. शैलेंद्र हांडा यांची महाराष्ट्रासाठी तर मधू महाजन यांची तमिळनाडूमध्ये नियुक्ती झाली आहे. प्राप्तिकर तपास शाखेत काम करण्याचा या दोन्ही माजी अधिकाऱ्यांना व्यापक अनुभव आहे. तसंच करचुकवेगिरीच्या गुंतागुंतीच्या प्रकरणांचा शोध घेऊन त्यासंदर्भात कारवाईवरही देखरेख ठेवण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलं आहे. निवडणूक विषयक यंत्रणेनं केलेल्या कामावर देखरेख ठेवण्याचं काम हे विशेष निरीक्षक करणार आहेत. सी व्हिजिल आणि मतदार हेल्पलाईन क्रमांकावर आलेल्या तक्रारी तसंच मिळालेल्या माहितीच्या आधारावर कडक आणि प्रभावी कारवाई करण्याबाबतची खातरजमा हे निरीक्षक करतील. लोकसभा निवडणूक काळात मतदाराला प्रलोभन दाखवण्यासाठी पैसा अथवा इतर भेटवस्तूंचा वापर होऊ नये असे प्रकार रोखावेत यासाठी निवडणूक खर्चविषयक सर्व पथकांनी सतर्क राहून काम करण्याच्या सूचना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक खर्च निरीक्षक विक्रम पागारिया यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या निवडणूक खर्चविषयक पथकातल्या अधिकाऱ्यांच्या काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मतदारांना प्रलोभनं दाखवली जाऊ नयेत यासाठी भरारी पथकं, व्हिडिओ पाहणी पथकं यासह संबंधित पथकांनी सतर्क रहावं, मद्यवाटपासारख्या बाबींवर करडी नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस यांनी परस्पर समन्वय ठेवावा, भरारी पथकांनी जिल्ह्यात काही ठिकाणी अचानक तपासणी मोहीम राबवत वाहनांची तपासणी करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. सी व्हिजिल ऍप तसंच इतर माध्यमातून दाखल होणाऱ्या तक्रारींची तातडीनं दखल घेऊन त्यावर कार्यवाही करावी असंही यावेळी सांगण्यात आलं. चवदार तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी होता. इतरांप्रमाणे आम्हीही या समाजातलेच आहोत हे सिद्ध करण्यासाठी चवदार तळ्यावर जायचं आहे असं सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला एकत्र करून 20 मार्च 1927 या दिवशी 92 वर्षांपूर्वी महाडच्या चवदार तळ्यावर आंदोलन केलं. या सत्याग्रहानं अस्पृश्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला होता. सामाजिक क्रांतीची नवी चळवळ यातून उभी राहिली. 4 ऑगस्ट 1923 रोजी मुंबईत विधान परिषदेतले सदस्य रावबहादूर सीताराम बोले यांनी सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून एक ठराव संमत केला होता. 5 ऑगस्ट 1926 रोजी त्याला कायद्यात रुपांतरित केलं गेलं पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती.
या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आणि अस्पृश्य समाजाला आपला न्याय हक्क मिळावा यासाठी महाड नगरपालिकेच्या हद्दीत अंमलबजावणी करण्यासाठी चवदार सत्याग्रह करण्यात आला. महाड तालुक्यातल्या चवदार तळ सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त काल चवदार तळ आणि क्रांतीस्तंभ इथं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिकांनी या ठिकाणी भेट दिली. जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर भागात आज सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. सोपोर इथल्या मुख्य चौकात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेनं एक ग्रेनेड फेकला. त्याच्या स्फोटात हे पोलीस किरकोळ जखमी झाले. त्यानंतर हा हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घातला आहे. दरम्यान नियंत्रण रेषेवर आज पुन्हा एकदा पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी लष्करानं केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला. भारतावर आणखी एक दहशतवादी हल्ला झाला तर अतिशय गंभीर स्थिती निर्माण होईल आणि पाकिस्तान जास्त अडचणीत सापडेल असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. त्यामुळे पाकिस्ताननं वेळीच दहशतवादाविरोधात ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई करावी अशी सूचना त्यांनी केली आहे. दहशतवादी गटांविरोधात विशेषतः जैश ए मोहम्मद विरोधात पाकिस्तान ठोस पावलं उचलतंय की नाही याकडे आम्हाला लक्ष द्यावं लागेल असं अमेरिकी प्रशासनातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं व्हाईट हाऊसमध्ये वार्ताहरांना सांगितलं. पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात गांभीर्यानं पावलं उचलली नाहीत आणि भारतात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा तणाव वाढेल आणि दोन्ही देशांसाठी ते धोकादायक ठरेल असं या अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. पाकिस्तानची खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता पाकिस्ताननं दहशतवादाला पायबंद घातलाच पाहिजे, अन्यथा हा देश जागतिक पातळीवर एकाकी पडण्याची भीती आहे असा इशाराही अमेरिकी प्रशासनातल्या या अधिकाऱ्यांना दिला आहे. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करण्यासाठी जर्मनीनं युरोपीय संघात प्रस्ताव दाखल केला आहे. मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्यासंदर्भात जर्मनी युरोपीय संघाच्या अनेक सदस्य राष्ट्रांशी संपर्क साधत असल्याची माहिती राजनैतिक सूत्रांनी दिली आहे. समझौता एक्सप्रेस स्फोट प्रकरणी असीमानंद आणि इतर तीन जण निर्दोष असल्याचा निकाल विशेष न्यायालयानं दिला आहे. भारत पाकिस्तान दरम्यान धावणाऱ्या या रेल्वेगाडीमध्ये 18 फेब्रुवारी 2007 हरियाणातल्या पानिपतजवळ स्फोट झाला होता. यामध्ये 68 जण मृत्यूमुखी पडले होते. या खटल्यासंदर्भात पाकिस्तानी महिलेनं आपल्या देशातल्या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं ऐकावशी विनंती केली होती. मात्र एनआयएचे विशेष न्यायाधीश जगदीप सिंग यांनी ही याचिका फेटाळून लावली. दरम्यान याबाबत पाकिस्ताननं केलेले आरोप भारताचे पाकिस्तानमधले उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी फेटाळून लावले. आपला विरोध व्यक्त करण्यासाठी पाकिस्ताननं बिसारिया यांना तिथल्या परराष्ट्र मंत्रालयात बोलावलं होतं. त्यावेळी या प्रकरणात भारतीय न्यायालय आणि न्यायिक प्रणालीनं पारदर्शक पद्धतीनं प्रक्रिया राबवली असल्याचं बिसारिया यांनी स्पष्ट केलं. 2007 या प्रकरणात पाकिस्तानच्या साक्षीदारांना समन्स पाठवण्यासहित अनेक महत्वाच्या घडामोडींमध्ये पाकिस्तान सरकारचं सहकार्य मिळालं नसल्याचं त्यांनी पाकिस्तानला सांगितलं. त्याचप्रकारे 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणाची पाकिस्तानातली सुनावणी जलदगतीनं करण्याची मागणी केली. पठाणकोट विमानतळ आणि पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणात पाकिस्तानकडून योग्य प्रकारे तपास होत नसल्याबद्दल भारताकडून चिंता व्यक्त होत असल्याची माहिती बिसारिया यांनी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाला दिली. 2002 गोधरा जळीत कांड प्रकरणी अहमदाबादमधल्या विशेष एसआयटी न्यायालयानं याकूब पटालिया या दोषीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. गोधरा जळीत कांड प्रकरणी याकूब पटालिया पोलिसांना हवा होता, मात्र 15 तो फरार होता. 2018 गुजरात पोलिसांनी त्याला गोधरा इथूनच अटक केली. युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडण्याच्या ब्रेक्झिट प्रक्रियेची मुदत वाढवण्याच्या ब्रिटनच्या मागणीबाबत पंतप्रधान थेरेसा मे यांनी युरोपीय संघातल्या सहकाऱ्यांकडे विश्वासार्ह धोरण सादर केलं नाही तर त्याविरोधात मतदान करण्याचा इशारा फ्रान्सनं दिला आहे. ब्रिटनमध्ये या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या राजकीय तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी ब्रेक्झिटची मुदत 29 मार्चवरून 30 जूनपर्यंत वाढवण्याची विनंती मे यांनी युरोपीय संघातल्या सहकाऱ्यांना केली आहे. मात्र या आठवड्यात ब्रसेल्स इथं युरोपीय संघातल्या सदस्यांच्या बैठकीत ब्रिटनच्या मागणीला विरोध करण्याचा इशारा फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जॉ वेस ले द्रियान यांनी दिला आहा.
सध्याच्या परिस्थितीत थेरेसा मे यांनी याबाबत कोणतंही ठोस कारण दिलेलं नाही आणि त्यांना एक विश्वासार्ह पाऊल उचलावं लागेल असं फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. येत्या 25 तारखेपासून लोकसभा निवडणुकांच्या घडामोडींवर आधारित विशेष कार्यक्रम सादर करणार आहोत. जनादेश 2019. देशभरात लोकसभा निवडणुकींचं वाजलंय बिगुल. जगभरातली सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया. या प्रक्रियेत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी, राजकीय उलथापालथ, नेत्यांचे प्रचार, त्यांच्या घोषणा, उमेदवारांच्या भेटीगाठी, मतदारसंघांचा आढावा, तिथे होणारी काटेकी टक्कर, काय असतील राजकीय गणित, कशा आहेत लोकांच्या अशा अपेक्षा, या सर्वांचा समावेश असणारा एक सर्वंकष कार्यक्रम जनादेश 2019 येत्या 25 मार्च पासून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत. तेव्हा पाहायला विसरू नका जनादेश 2019. रंगांचा सण होळी. फाल्गुन पौर्णिमेपासून ते पंचमीपर्यंत हा होलिकोत्सव साजरा केला जातो. काल होलिका दहन झाल्यानंतर देशभरात आज धुळवड साजरी होत आहे. होळीनिमित्त काल देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अमृतसरमध्ये लष्कराच्या जवानांनी होळीचं दहन केलं तर काही ठिकाणी महिलांनी लोकगीतं गाऊन आनंद व्यक्त केला. हिमाचल प्रदेशात पारंपरिक पद्धतीनं हा सण साजरा केला जात आहे. वाराणसीत इस्कॉन मंदिरातही होळी उत्साहात साजरी होत आहे. जे जुनं कालबाह्य झालं आहे त्याचा जाळून नाश करायचा असा संदेश देणारा होळीचा सण. आज लोक एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देत आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सणाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातही मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा झाला. बुलडाणा जिल्ह्यातल्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची सुरुवात काल नारळाच्या होळीनं झाली. सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा करण्यात आली. 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेचा समारोप संदल काढून होतो. समाज प्रबोधनासाठी देखील या सणाचा उपयोग होत आहे. दहशतवाद नष्ट करावा असा संदेश देत दहशतवादाचं प्रतिकात्मक दहन काल मुंबईत वरळी इथं साजरा झालेल्या होलिकोत्सवात करण्यात आलं. तसंच पबजीसारख्या मोबाईल गेमचे दुष्परिणाम दाखवणारा देखावा सादर करण्यात आला होता. त्यात पबजीचं दहन करण्यात आलं. लातूर जिल्ह्यातल्या काही भागात रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या मद्यविक्रीला जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. नेपाळमध्ये सुरू असलेल्या 5व्या सॅफ महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघानं बांगलादेशचा 4-0 असा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. त्यापूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात यजमान नेपाळनं श्रीलंकेला देखील 4-0 याच फरकानं हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीची लढत उद्या होणार आहे. अबुधाबी इथं सुरू असलेल्या विशेष ऑलिम्पिक जागतिक स्पर्धांमध्ये 350 अधिक पदकं जिंकत भारतानं इतिहास घडवला आहे. या स्पर्धेत भारतानं 85 सुवर्ण, 153 रौप्य आणि 124 कांस्य अशी एकूण 362 पदकं पटकावली. या स्पर्धेचा आज एका दिमाखदार सोहळ्यानं समारोप होणार असून त्यामध्ये जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेले संगीतकार आणि गायक सहभागी होणार आहेत. '1971 बांगलादेश मुक्ती संग्रामात पराक्रम गाजवणारे भारतीय पाणबुडीचे कमांडर कॅप्टन MN सामंत यांचं काल मुंबईत निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. बांगलादेश युद्धात त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल महावीर चक्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
युद्ध संपल्यावर बांगलादेशी निर्मिती झाल्यानंतर सावंत यांनी बांगलादेशचे पहिले नौदल प्रमुख म्हणून काम पाहिलं होतं अशी माहिती नौदलानं दिली आहे. नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल दुपारी गारपीट झाली. मौदा पारशिवणी आणि रामटेक तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस झाला. यामुळे गहू हरभरा यासारख्या पिकांचं नुकसान झालं आहे. तर ग्रामीण भागात गहू चणा मिरची या काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं आहे. तसंच बारशिवणी तालुक्यात गारपीटीनं बैल दगावल्याचं वृत्त आहे. सध्या नागपुरात ढगाळलेलं वातावरण असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानाची स्थिती जाणून घेऊयात. विदर्भात उद्यापर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 2 दिवसात राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे. हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. फेसबुक गुगल ट्विटर शेअरचॅट या समाज माध्यमांकडून स्वनिर्मित आचारसंहितेची प्रणाली निवडणूक आयोगाकडे सुपूर्द. बालाकोटवर केलेल्या हल्ल्यावरून भारतीय हवाई दलाला टीकेचं लक्ष केल्याबद्दल पंतप्रधानांचं विरोधकांवर टीकास्त्र. भारतात आणखी एखादा दहशतवादी हल्ला झाला तर पाकिस्तान जास्त अडचणीत सापडेल. अमेरिकेतल्या ट्रम्प प्रशासनाचा पाकिस्तानला इशारा. दुष्ट प्रवृत्तीचं दहन करण्याचा संदेश देणाऱ्या होलिकोत्सवाचा देशभरात आनंद. आज मुंबईसह विविध ठिकाणी धुळवडीचा उत्साह. नेपाळमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारताची अंतिम फेरी धडक. उद्या रंगणार नेपाळशी सामना. आणि अबुधाबीतल्या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत 350 अधिक पदकांची कमाई करत भारतानं रचला इतिहास. आज होणार स्पर्धांचा समारोप. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.